जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पूर्वा महाराजा। ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठनकर्त्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी। शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठन शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी। हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा। तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया। स्तोत्र पाठ का उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वर गती त्यांची पुरवून श्रोते हो। ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायु। धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा। संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा। भय चिंता निवेल मान मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे। धरा बुध हो स्तोत्राविषी विश्वास आपुल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका। शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम। त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी। शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथि गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी। श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध। महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी। लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार दास गणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा। स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी हे चविनवी अत्यादरी दासगणू श्री पांडुरंगा। श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलीक वरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। कैसी दयाची घोडी हरवली कैसी साईंची गाठी पडली कैसी तयांनी चिलीम पाजिली घोडी त्या दिघली मिळवून। चांद भाईचे कुटुंबाचा भाचा एक होता लग्नाचा वधूचा योग जुळला शिर्डीचा वराड वधूच्या गावी ये विषयीची सात्यंत कथा पूर्वीच कथिलीसे श्रोतयां करिता तथापि स्मरली प्रसंगोपात्तता नको पुनरुक्तता तयाची। चांद पाटील केवळ निमित्त भक्तोद्धाराची चिंता अत्यंत म्हणून साई हा अवतार धरीत स्वयेच की येत शिर्डीत। जड मूढ हीन दीन व्रत तप संस्कार विहीन साळे भोळे भावार्थी जन कोण साई वीण उद्धरिता। 18 वर्षांचे वय तेथून एकांताची सवय रात्री कुठेही पडावे निर्भय सर्वत्र ईश्वरमय जासी।
होता जेथे पूर्वी खड्डा अवघ्या गावचा जो उकिरडा दिवसा फिरावे चहूकडा रात्री पहुडावे ते स्थानी ऐसी गेली वर्षे बहुसाल आला खड्ड्याचा उदय काळ उठला सभोवती वाडा विशाळ या दीनदयाळ साईचा अंती त्याच खड्ड्याचा गाभारा झाला विसावा साई शरीरा तेथेच त्यांना अक्षय थारा झाला उभारा समाधीचा तोच प्रणतवत्सल साई समर्थ दुस्तर भवार्णव संतरणार्थ ही निज चरित्र नौका यथार्थ भक्तजन हितार्थ निर्मितसे की ही भवनदी महादुस्तर अंध पंगुहा भक्त परिवार तया लागी कळवळा फार पावेल पैल पार कैसेनी सर्वा आवश्यक भवतरण तदर्थ भावे शुद्धांतःकरण चित्त शुद्धी मुख्य साधन भगवद भजन त्यामूळ श्रवणासारिखी नाही भक्ती श्रवणे सहज गुरुपदाशक्ती उपजे निर्मळ शुद्धमती जेथून उत्पत्ती परमार्था या साईंच्या अगणित कथा गाता गाता होईल गाथा तरीही संकलित वानू जाता नावरे विस्तृतता अनावर जो जो श्रोतया श्रवणी चाड तो वाढे निवेदनी आवड पुरवूनी घेऊ परस्पर कोड साधू की जोड निजहिताची साईच येथील कर्णधार दृढ अवधान हाची उतार कथा श्रवणी श्रद्धा आदर त्या पैल पार अविलंबे गताध्यायी निरूपण जाहले संक्षेपे हंडीचे वर्णन दत्त भक्ती दृढीकरण भक्त संतर्पण नैवेद्ये प्रत्येक अध्याय संपवितांना पुढील अध्याय विषय सूचना होत गेली ऐसी रचना समस्तांना अवगत हे परी संपता गताध्याय नवती पुढील कथेची सय साई आठवूनी देतील जो विषय तो चिकी आख्येय होईल ऐसे जे होते स्पष्ट कथिले तैसेची साई कृपे जे आठवले ते चिकी श्रोतया लागी वहिले सादर केले ये ठाई तरी आता श्रोतया प्रार्थना दूर सारूनिया व्यवधाना शांत चित्ते द्या अवधाना होईल मना आनंद एकदा चांदोरकर सद्भक्त बैसूनिया मशिदीत असता चरण संवाहन करीत गीता ही गुणगुणत मुखाने भगवद्गीता चतुर्थाध्याय जिभेस लावूनी दिधला व्यवसाय हस्ते चेपीत साईंचे पाय पहा नवल काय वर्तले भूत भविष्य वर्तमान साई समर्था सर्वज्ञान नानास गीतार्थ समजावून द्यावा हे मन जाहले ज्ञान कर्म संन्यासन ब्रह्मार्पण योगाध्यायाचे पठण नानांची ती अस्पष्ट गुणगुण केली की कारण प्रश्नास सर्वं कर्माखिलं पार्थ होय ज्ञानी परिसमाप्त संपताः त्रयस्त्रिंशत तद्विद्धि प्रणिपात चालला जीवित प्रश्नादिकी आदरवंत ज्ञानी त्या ज्ञानार्थ उपदेशिति सारांश कृष्ण कृपामूर्ति अर्जुनाजे प्रेमे वदति गुरुसेवा गुरुप्रणति ज्ञान संवित्तिदायक ही अर्जुना एणे मार्गे जाता तत्वदर्शी ज्ञानी तुझ करिता दावितील ज्ञानाचा रस्ता बाबा या अर्था मी जाणे शंकर भाष्य आनंदगिरी शंकरानंदी व्याख्या श्रीधरी मधुसूदन नीलकंठाधारी उपदेश परी ही देवाची प्रथम दोन चरणांचा अर्थ मान्य करीती साई समर्थ परी उत्तर श्लोकार्ध मथित साई जे कथित ते परिसा इतरही भक्त चकोरगण साई मुखचंद्र अनुलक्षून करावया अमृतकण सेवन आपसरून आस्थित म्हणती नाना तृतीय चरण पुनश्च लक्षात घेई पूर्ण ज्ञान शब्दा मागील जाण अवग्रह आण अर्थास हे मी काय वदे विपरीत अर्थाचा काय करितो अनर्थ असत्य काय पूर्वील भाष्यार्थ ऐसे ही निरर्थ नामानी ज्ञानी आणि तत्वदर्शी ज्ञान उपदेशिती ऐसे जे म्हणसी तेथे अज्ञान पद जाई घेसी
यथार्थ घेसील प्रबोध ज्ञान नव्हे बोलाचा विषय कैसे होईल ते उपदेश म्हणून ज्ञान शब्दाचा विपर्यय तरी मग प्रत्यय अनुभवी परिसिला तुझा ज्ञान पदार्थ अज्ञान घेता काय रे वेचत अज्ञान वाणीचा विषय होत ज्ञान हे शब्दातीत स्वये वार वेष्टी गर्भासी अथवा मल आदर्शासी विभूती आच्छादी वन्हीसी तैसेच ज्ञानासी अज्ञान अज्ञानाने आवृत्त ज्ञान केले या गीती भगवंते कथन एतदर्थ होता अज्ञान निरसन स्वभावे ज्ञान प्रकाशे ज्ञान हे तो स्वतः सिद्ध शैवालावृत तोयसे शुद्ध हे शैवाल जो सारील प्रबुद्ध तो जल विशुद्ध लाघेल जैसे चंद्र सूर्यांचे ग्रहण ते तो सर्वदा प्रकाशमान राहु केतु आडये ऊन आमुचे नयन अवरोधिती चंद्र सूर्या नाही बाध हा तो आमुचे दृष्टीस अवरोध तैसे ज्ञान असे निर्बाध स्वयं सिद्ध स्वस्थानी डोळा करी अवलोकन तयाची देखणी शक्ति ते ज्ञान वरी पडळ वाढे ते अज्ञान तयाचे निरसन आवश्यक ते पडळ अथवा सारा हस्तकौशल्ये दूर सारा देखणी शक्ति प्रकट करा अज्ञान तिमिरा झाडोनी पहा हे सकल दृश्य जात अनिर्वचनीय माया विजृंभित हीच अनादि अविद्या अव्यक्त अज्ञान विलसित ते हेच ज्ञान ही वस्तु जाणावयाची नव्हेती विषय उपदेशाची प्रणिपात परिप्रश्न सेवा हीची गुरुकृपेची साधने विश्वाचे सत्यत्व महाभ्रम हेची ज्ञानावरण तम निरसूनी जावे लागे प्रथम प्रज्ञान ब्रह्म प्रकटे तई संसार बीजचे अज्ञान डोळा पडता गुरुकृपांजन उडे मायेचे आवरण उरे ते ज्ञान स्वाभाविक ज्ञान हे तो नव्हे साध्य ते तो आधीच स्वयं सिद्ध हे तो आगम निगम प्रसिद्ध अज्ञान हा विरोध ज्ञानाला देवा भक्ता जे भिन्नपण हेच मूळ भगवद भक्ता नाही पतन भवबंधनही नाही रूप विषया भुले पतंग जाळून निमे आपुले अंग मीन भोगी रस विषय भोग मुखे सवेग प्राणास गंधा लागी होऊनी गुंग कमल कोशी पडे भृंग एकेका पायी कितुका प्रसंग पाचांचा संघ भयंकर ही तो